राज्यात ऑक्सिजनची परिस्थिती अतिशय चांगली असून पीएसए प्लांट व औद्योगिक प्लांट यांच्याकडून जवळपास राज्याला 5,100 मेट्रिक टन इतका ऑक्सिजन मिळू शकतो. मागच्या कोरोना लाटेदरम्यान 1700 ते 1800 मेट्रिक टन इतक्या ऑक्सिजनची आवश्यकता भासली होती, मात्र आता केंद्राने संभाव्य लाटेसाठी 3 पट ऑक्सिजनची तयारी करण्यास सांगितली आहे. त्यानुसार आमची तयारी पूर्ण असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी आज बुलढाण्यात स्पष्ट केले. महाराष्ट्रामध्ये ऑक्सिजनची परिस्थिती अतिशय चांगली आहे. आज आपण राज्यामध्ये विविध प्रकारचे पीएसए प्लांट विविध प्रकारचे उद्योग विभागाच्या माध्यमातून उभा केलेले ऑक्सिजनचे प्लांट आणि इतर सगळ्या माध्यमातून आज राज्याला आपल्याला गरज असलेली जवळपास 5,100 मेट्रिक टन ऑक्सिजन हा आपल्याला मिळू शकेल. मागच्या काळामध्ये केंद्र सरकारने आपल्याला राज्य सरकारला 1700 ते 1800 मेट्रिक टन ऑक्सिजन लागला होता. मागच्या कोरोनाच्या काळामध्ये आहेच त्याच्या 3 पट केंद्र सरकारने आपल्याला तयारी करायला सांगितले आणि आपली तयारी पूर्ण झाली. या औषधाचा तुटवडा असेल मला सांगा. औषधं पुरवण्याचं काम हापकी जी माझ्या अंडरमध्ये येते त्यांना सांगून मी ताबडतोबने जी जी औषधे आपल्या जिल्ह्यात असतील पुरवठा ताबडतोब केला जाईल. फक्त मागणी तिथे आपली गेली आहे हे सुद्धा आता प्रश्नाचं काम मला करावं लागेल.